विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर प्राणी आणि त्यांचे अन्न हे कोणते कोणते आहे. जसं मांजर काय करते तर दूध पिते, तर असे वेगवेगळे प्राणी त्यांचं अन्न काय आहे याच्याबद्दल माहिती घेऊया. तर माझ्यासोबत काही विद्यार्थी बसले आहेत, ते पण आपल्यासोबत हे शिकणार आहे. चला तर मग शिकायला सुरुवात करू. तर सांगा विद्यार्थ्यांनो, ससा काय खातो? गाजर. शिव किंवा वाघ काय खातो? मांस. आणि ही मांजर काय खाते? दूध. अरे खाते की पिते? पिते. हा, मांजर काय पिते? दूध. त्याच्यानंतर हा कुत्रा काय खातो? मांस. अरे वा, बरोबर. आता हा हरिण काय खातो? गवत. आणि ही गाय काय खाते? गवत. अरे म्हणजे हरिण गाय सारखं अन्न खाते. अरे वा. त्याच्यानंतर सांगा आपले म्हणजे आपण म्हणजे माणूस काय खातो? सगळं. अरे मला तर हे माहितच नव्हतं, म्हणजे हे पण खात सगळं? हो. अरे वा, म्हणजे हा माणूस सगळं खाऊ शकतो? हो. अच्छा, म्हणजे प्रत्येक प्राण्यांचा आहार हा वेगळा आहे, पण माणूस हा असा प्राणी आहे जे सगळ्या गोष्टी खाऊ शकतो. म्हणजेच काय? तर हे गाजरही खाऊ शकतो, ते मांसही खाऊ शकतो, ही भाकरी पण खाऊ शकतो, आणि काय, हे ग्रास पण. आता ग्रास कोणत्या प्रकारे? तर आपण पालक खातो ना, म्हणजेच ग्रास खातो, किंवा म्हणजेच व्हेजिटेबल्स खातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेवढेही प्राणी बघतो, जेवढेही पक्षी बघतो, हे आपलं अन्न वेगवेगळ्या प्रकारे खात असतात. म्हणजेच आपल्या प्रत्येकाची डेली नीड ही खाण्याची वेगवेगळी असते. तर बघा व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे आता तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे प्राणी दिसत असेल ना तुम्हाला, त्यांचे अन्न काय ह्याचे निरीक्षण करा, आणि त्यांचे अन्न आणि बाकीच्या प्राण्यांचे अन्न वेगळे का ह्याच्याबद्दल थोडा विचार करा. तर धन्यवाद.